राज्य की सियासत में निरंतर उप मुख्यमंत्री फडणवीस पर आरोप लगाए जा रहे हैं कि अमरावती शहर में सरकार द्वारा समीक्षा नहीं की जा रही है, जिस पर जवाबी प्रतिक्रिया देते हुए मंत्री चंद्रकांत पाटिल ने स्पष्ट किया कि देवेंद्र फडणवीस राज्य के उप मुख्यमंत्री होने के साथ साथ 6 जिलों के पालक मंत्री है, जिसके चलते जिम्मेदारियां काफी है, लेकिन फिर भी फडणवीस पूरे राज्य पर ध्यान दे रहे हैं। साथ ही साथ इस वक्त मंत्री चंद्रकांत पाटिल ने अन्ना साहिब पाटिल महामंडल की ऋण के विषय में वायरल हो रहे क्लिप के विषय में स्पष्टीकरण दिया, जहां उन्होंने कहा कि मैंने महामंडल से अपील की थी कि यदि वह ऋण भुगतान पूर्ण करते हैं तो हम उनका स्वागत करेंगे। जहां इस वक्त बोलते हुए उन्होंने मराठा जनता से सवाल भी किया कि भिन्न आरक्षण मिलने के बाद आर्थिक कमजोरी पर मिलने वाला 10% आरक्षण पूरी तरह रद्द किया जाएगा, क्या मराठा समाज इस दिशा में सोच रहा है। खूब विषय आज मी काय केलंय की भेटी गाठी वर कमी भर आणि आढाव्यावर जास्त भर, त्याच्यामध्ये मी कलेक्टरांना म्हटलंय की जेवढ्या जेवढ्या समस्या आहेत त्यांचा आढावा आपण घेऊया, पण त्याच्यामध्ये संत्राई विषय येईल, मग तुम्ही पण मला थोडं फीड करा। ओके, बोलू नका, देवेंद्रजींकडे 6-7 जिल्हे म्हणून अनेक खाती आणि प्रमुखाने भारतीय जनता पार्टीची सगळी एका अर्थाने धुरा ही त्यांच्या खांद्यावर असते, त्यामुळे एक मिनिट हा माणूस कधी विश्रांती घेत नाही, दिवस विश्रांती घेत नाही, तास विश्रांती घेत नाही, आणि त्यामुळे शेवटी कामं जास्त आली की प्राधान्यक्रम ठरवा लागतो, त्यामुळे थोड्याशा बैठका कमी झाल्या असल्या। माझी ही 30 पंचायत आहे, मी आधीच सांगतो तुम्हाला, मी पुण्याचा आमदार आहे, पुण्याचा पालकमंत्री जरी नसलो तरी पुण्यामध्ये मला स्वाभाविकपणे सगळ्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावं लागणार आहे। सोलापूर आहे, अमरावती आहे, कॅबिनेट म्हणून मुंबई आहे, कोल्हापूरला घर आहे, मूळ माझा कोल्हापूर जिल्हा आहे, त्याच्यातून आठवड्यातून एकदा किमान माझा येण्याचा प्रयत्न आहे। जरा माझं मागे पुढे झालं तर मला क्षमा, दुर्लक्ष नाही करणार। माझ्याकडे एक बरं आहे की मी यंत्रणा खूप लावतो, इथे मी खूप जण आतापर्यंत अपॉइंटही केले की ज्यांनी जवळजवळ पालकमंत्री म्हणून लोकांचं ऐकणं किमान करावं। मराठा विषयात मी माझं बोलतो, माझी एक अतिशय चांगली क्लिप ही गेले 2 दिवस व्हायरल होते आहे, प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील महामंडळाचा इंटरेस्टचा व्याजाचा परतावा थोडा पेंडिंग होता, आणि त्यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष धनंजय पाटलांना मी आग्रह धरला होता की हा शून्यावर तुम्ही आणाल तेव्हा मी तुमच्या कार्यालयात येऊन तुमचा सत्कार करेन, त्याप्रमाणे त्यांनी शून्यावर आणला। किती लाभार्थी आहेत किंवा किती जण असे आहेत की ज्यांना ह्याचा लाभ होतो, तर ती 69,000 ऑड म्हणजे 70,000 संख्या आहे। मी दाव्याने असं म्हणू शकेन की ह्या 70,000 जणांची कागदपत्र पूर्ण झाली असली तर सरकार जे व्याज परतावा देतं 100% ना, 2%, 3% नाही, तो सगळ्यांचा बॅकलॉग पूर्ण केला। आणि मग माझ्या उपस्थितीत त्यांनी फ्रेश ह्या महिन्याच्या 6,000 जणांचा सुद्धा जवळजवळ 4 कोटी हा मी क्लिकने, ते सगळं ऑनलाईन आहे, एका क्लिकवर जातो, तर आदल्या दिवशी त्यांनी जवळजवळ 29,000 जणांच्या अकाउंटला टाकले। त्यानिमित्ताने बोलताना तुम्हाला सगळ्या मित्रांशी तिथे बोलताना मुंबईमध्ये मी असं म्हटलं होतं की महाराष्ट्र शासनाने प्रामुख्याने देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तो सोडवलाच, पण तो सोडवेपर्यंत जे ओबीसींना ते मराठ्यांना अशा प्रकारची घोषणा करून एक एक गोष्ट पूर्ण केली। मग निम्मी फी 642 कोर्सेसची, ज्या कोणाची तक्रार असेल तर मला भेटा, निम्मी फी 642 कोर्सेसची जी गेल्या 14 पासून मग मध्ये 33 महिन्याच्या महाविकास आघाडी सरकारला ते बंद नाही करता आलं, त्यामुळे ती जवळजवळ 9,000 कोटीच्यापेक्षा जास्त आहे, सगळे फिगर माझ्या आहेत। त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळ आता म्हटल्याप्रमाणे 69,000 ऑड की ज्याच्यामध्ये 5,500 कोटीचं लोन झालं आणि व्याज परतावा 550 कोटी, सारथी की ज्याच्यामध्ये आपण PhD करण्यासाठी वगैरे मोठी यादी आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, ते देवेंजींनी दिलं, हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात 1 वर्ष टिकवलं, आता क्युरेटिव्ह पिटिशनवर आपण मेहनत घेणार आहोत। बरोबरीने क्युरेटिव्ह पिटिशन चालू होण्यापूर्वी मागास आयोगाने सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी सांगितल्या त्या त्रुटी पूर्ण करण्याचाही मागास आयोग लगेच सायमल्टेनियसली प्रयत्न करणार आहे, जेणेकरून क्युरेटिव्ह पिटिशन थोडी स्ट्रॉंग होईल। सगळ्यात महत्त्वाची आकडेवारी मी अशी सांगितलेली आहे की जे सांगताना मला मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलंच पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, मी आग्रही आहे, पण त्याला जो वेळ लागतो आहे तोपर्यंत 10% आर्थिक मागासाच्या आरक्षणातली आकडेवारी मी परवा मांडली, जवळजवळ ते मेरिटवर आहे, 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणार नाही, पण जातीचं आरक्षण नसणार नाही, आणि जातीचं आरक्षण नाही अशा फार कमी जाती बोलल्या, मला असं वाटतं की त्याचा मी जाहीर उल्लेख करण्याचं कारण नाही, आपल्याला माहिती आहे। त्यामुळे निरीक्षण असं आहे की जवळजवळ 10%, 8.5%, 10% 9% इतकं मराठा समाजाला ऑन मेरिट 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्यामुळे मिळत आहे। त्या 10% आर्थिक मागास आरक्षणावर
सुप्रीम कोर्टाने मोहर उमटली, त्याला आता काही चॅलेंजेस नाही. बाकीच्या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सगळी न्यायालयातली लढाई, म्हणजे क्युरिटी पिटिशन न्यायालयाची लढाई आहे. आता जे मनोज जरंगे पाटील म्हणत आहेत की कुणबी करा, न्यायालयाची लढाई आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या लढाया लढू. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, वेगळं मराठा म्हणून रिझर्वेशन मिळालं पाहिजे. पण त्या लढाया लढत असताना याच्याकडे दुर्लक्ष करू नका की 10% आर्थिक मागासाच्या आरक्षणामध्ये 8.5-9% हे मेरिटवर 8 लाखापेक्षा कमी असल्यामुळे मराठा समाजाला मिळत आहे. ज्यावेळेला आपल्याला नवीन रिझर्वेशन मराठा म्हणून मिळेल त्यावेळेला आपण 10% आर्थिक मागासाला एलिजिबल नसू याची पण जाणीव आपण ठेवली पाहिजे. म्हणजे मग हातातलं सोडायचं असं आपण करतोय की काय, पण हा निर्णय संपूर्ण मराठा समाजाने एकत्र बसून केला पाहिजे. पण असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटता कामाने की अरे ह्याची आपण जाणीव नाही दिली की आपल्याला जातीचं आरक्षण मिळालं, मग ते कुणबी ओबीसी मिळो किंवा SC BSC देवेंजींनी दिलेलं मिळो, तुम्हाला 10% आर्थिक मागासामध्ये अर्ज करता येणार नाही. मग 8.5% सोडायचं का, मराठा समाज बसून विचार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट.